this app which you have launched is a very good app. It's a self-assessment app, and I'm confident this will be of great use to the people of the state of Goa. This is the first app being launched in the country. I've also sent a concept note regarding this app to the Honorable Prime Minister that Goa is doing this. It's being launched in the US by the company in a big way on Monday. And even our chat bot, which we launched, was a great success. More than 5,60,000 people have conversed with the app and downloaded, and more than 1.8 lakh people in Goa have downloaded the Cobot 19 WhatsApp based interactive app. And I'm really very happy that they have put in place mechanisms reducing the human interface so that people are able to get the right information, they are able to self-assess themselves, and then the role of the doctor comes in. So all Goa kaise dekh rahe ki safety has safety, we are taking all precautions. Okay. There is no compromise. But 144 bhi 100% it will be strictly implemented. Yeah, kya iska? No gathering of more than 5 people. On beach. People should be now doing. People should only if required leave the house or self quarantine themselves. So restaurant bhi band karna chahiye aisa lag raha hai. ये देखेंगे इन नेक्स्ट फ्यू डेज. वी हैव टेकन सो मेनी स्टेप्स क्योंकि बीच तो थोड़ा खाली दिख रहा है मगर फिर देखेंगे व्हाटएवर इज गाइड एज पर गाइडलाइंस ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया. आई विल स्लोली एंटर इंटर स्टेट. आई वुड टेल द पीपल डोंट गो आउट एनी सो इंटर स्टेट का ट्रैवल्स कुछ सब बंद. सब पूरा बंद है. As a Belgaon, Karwar, Maharashtra. Family ja rahe hai, toh we cannot stop, right? Okay. But if tourists are coming, we don't want any tourists to come to the state of Goa till this settles. So vegetables, Belgaon se bahut vegetables. That we have to allow. Okay. But we'll check the drivers and all who come. But essential commodities, Goa is dependent on other states. Only for vegetable. Whatever the essential commodities are. Interstate kab se lagu ho jayega? Abhi aaj raat se 12 baje. प्रत्येक गोष्ट आम्ही लोकांच्या हितात आणि लोकांच्या जीवनाच्या हितात आम्ही घेणार. काल कर्नाटकाचे मंत्री स्वराज बोम्मईच्या बरोबर मी बोललो, ते काय पावलं घेऊन राहिलेत, आम्ही बी ह्या तऱ्हेची पावलं आम्ही घेऊन राहिले, कारण आमच्यामध्ये थरं कॉर्डिनेशन असायची गरज आहे. आणि गोव्याच्या जनतेचे हितात जे काय प्रधानमंत्री सांगितलं आहे, रिस्ट्रिक्टेड मुवमेंट ऑफ व्हेकल्स फ्रॉम इंटरस्टेट हॅज ऑलरेडी बीन इश्यूड. 144 इज इन प्लेस. वी आर डिस्करेजिंग एनी काइंड ऑफ रिलीजियस ऍक्टिव्हिटी इन एनी प्लेस इन द स्टेट ऑफ गोवा. Today festivities will district collectors should direct the deputy collectors not to take allow any such thing, and we have to be strict. गोव्याचे जनतेचे आरोग्याचे आणि सुरक्षा हे महत्त्वाची गोष्ट सध्याच्या परिस्थितीत आहे. आणि या सध्याच्या परिस्थितीत गोव्याच्या जनतेच्यासाठी काय बरं आहे काय वाईट आहे हे सरकारने ठरवायचं असतं. हे आम्ही या तऱ्हेने कोणीतरी मिसगाईडेड इन्फॉर्मेशन जर घालायला लागलं आणि चुकीची रिपोर्टिंग झाली तर आम्ही कायद्याप्रमाणे आम्ही त्या तऱ्हेचे आम्ही पावलं घेऊ. आणि आज हे इनोव्हेसर कंपनीबरोबर आम्ही नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे, वेब बेस्ड ॲप. या वॅपच्या ॲपचं खूप प्रमाणात आमच्या लोकांना मदत होईल. आणि तुम्हाला आता सांगतो, मोठा मेगा लॉन्च आहे या ॲपचा युनायटेड स्टेट्समध्ये सोमवारी. आणि त्यांचे मालक जे कनव हसीजा आहे, ह्यांनी आम्हाला ते मदत केली आहे फ्री ऑफ कॉस्ट फॉर द गव्हर्नमेंट ऑफ गोवा इन पब्लिक इंटरेस्ट. अँड डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस आणि आमचे गोवा मेडिकल कॉलेज आणि ह्या कंपनीबरोबर टायअप करून आम्ही योग्य ते निर्णय घेऊन राहिलो आहे लोकांच्या हितात. आणि तुम्ही आता बघा, आम्ही चॅटबॉट लॉन्च केल्यानंतर 5,60,000+ लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे, कन्व्हर्जेशन केलेलं आहे ते व्हॉट्सॲप ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. अँड त्याच्यानंतर केंद्र सरकारने आणलं, त्याच्यानंतर WHO ने आणलं. म्हणजे गोवा आम्ही जे काय करतो प्रोॲक्टिव्ह स्टेट असल्या कारणानं मुख्यमंत्रीच्या सरकारने खूपशे गोष्टी करायला मला मिळाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातनं जे लोक येतात सगळं बंद. फॅमिली कोण येतात त्यांना टेस्ट करणार आम्ही बॉर्डरवर, पण आम्ही स्ट्रिक्ट राहणार आहे. अँड स्ट्रिक्ट राहायची गरज आहे. कमर्शियल नाही, एसेन्शियल कमोडिटीज इज दॅट इज अलाउड. देयर इज नो हाऊ विल यू सर्वाइव्ह. सगळे ड्रायव्हर बी कोण येतात चेक करतात. 144 कलम आहे ते कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार, कोणकोणते कार्यक्रम करतात सगळे. नो असेंब्ली ऑफ मोर देन 5 पीपल एनिवेअर इन द स्टेट ऑफ गोवा. सर आज समाजी मीटिंग आते 100 ऑफिसर तो मीटिंग कोणाखेर देत होता तो ते रिस्क कोणाची माझी. हा बी आज प्रेस कॉन रिस्क तुमचे माझे बी हा नाही, पण गोव्याची जनता बायलॉज इज अ बिगर इश्यू टू बी रिझॉल्व. असू तो देश तो राज्यांचे किती चाललं ते पोहोचायचे त्या तुम्ही मुख्यमंत्री या एजंट अडू नका, कारण त्याची जबाबदारी आहे. तो मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री असताना त्यांनी लॉ अँड ऑर्डर किती चाललं किती ना ते त्याची एक जबाबदारी आहे. त्यांनी कितलेही रिस्क तो स्वतःचे रिस्क घेता नाही दुसऱ्याचे. ऑल रिलीजियस फंक्शन एव्हरीथिंग नथिंग, देर इज नो डिस्कशन ऑन दॅट.